दिवसभरातल्या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी आपण सुपरफास्ट स्वरूपात पाहणार आहोत. मनसे असतील किंवा समाजवादी असतील, मराठा समाजाला 16% आरक्षण देणारं विधेयक दोन्ही सभागृहात एकमतानं मंजूर करण्यात आलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला शैक्षणिक आणि नोकरीत 16% आरक्षण देणारं विधेयक पटलावर मांडलं. दोन्ही सभागृहात हे विधेयक चर्चेशिवाय एकमतानं मंजूर झालं. आता फक्त प्रतीक्षा आहे ती राज्यपालांच्या स्वाक्षरीची. राज्यपालांच्या विधेयकावरच्या स्वाक्षरीनंतर मराठा समाजाचा नोकरी आणि शैक्षणिक संस्थेतल्या आरक्षणाचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान पुढच्या 8 ते 10 दिवसांमध्ये आरक्षणाच्या विधेयकाची अंमलबजावणी होईल अशी माहिती चंद्रकांत पाटील यांनी दिली. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या एक्सक्लुझिव्ह मुलाखतीत त्यांनी ही मोठी माहिती दिली आहे. विधेयक मंजूर झाल्यानंतर विधिमंडळ परिसरामध्ये एकच जल्लोष सुरू झाला. स्वतः मुख्यमंत्री यांनी विधिमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मराठा आरक्षणाचं विधेयक मंजूर करण्याचं मोठं आव्हान फडणवीस सरकार समोर होतं आणि आज आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतर भाजप आमदारांनी एकमेकांना पेढे भरवून अभिनंदन केलं. भाजप आमदारांच्या या जल्लोषात जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आघाडीवर होते तर इतर भाजप आमदार भगवे फेटे घालून या जल्लोषात सामील झाले. विधान परिषदेमध्ये मराठा आरक्षणाचं विधेयक संमत झाल्यानंतर शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनीही जल्लोष केला. ढोल ताशांचा जागरही यावेळी करण्यात आला. 16% आरक्षण जाहीर झाल्यावर नागपूरमध्ये जल्लोष करण्यात आला. मराठा समाजातील बांधवांनी एकत्र येत फटाके फोडून आनंद व्यक्त केला. जालन्यात भाजपच्या वतीनं जल्लोष करण्यात आला. भाजपच्या कार्यालयात कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवत आनंद साजरा केला. ढोल ताशाच्या गजरात विधेयकाचं स्वागत करण्यात आलं. नाशिकमध्ये भाजप कार्यालयात जल्लोष करण्यात आला. भाजपनं दिलेला शब्द पाळला असल्याच्या घोषणा देखील यावेळी करण्यात आल्या तर पेढे वाटून आनंदही साजरा करण्यात आला. आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी मिळाल्यानंतर पुण्यात जोरदार जल्लोष साजरा करण्यात आला. भाजप कार्यकर्त्यांनी शिवाजी महाराज आणि सरदारांच्या वेशात येऊन अलका टॉकीजवळ जागरण गोंधळ घातला. मराठा समाजाला मनमाडमध्ये फटाके फोडून आणि नाचून कार्यकर्त्यांनी आरक्षण मिळाल्यानंतर जल्लोष केला तर फलक लावून शुभेच्छाही देण्यात आल्या. साताऱ्यातही भाजपच्या कार्यकर्त्यांनी फटाके फोडून आरक्षणाचा एकच जल्लोष साजरा केला. यावेळी भाजपचे पदाधिकारीही यात सहभागी झाले होते. एक मराठा लाख मराठाच्या घोषणा देऊन भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. मराठा समाजाला 16% आरक्षणाचं विधेयक मंजूर झालंय. यावेळी ठाण्यात शिवाजी महाराजांच्या भव्य पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी घोषणा देऊन जल्लोषही केला. डोंबिवलीमध्ये देखील शिवसैनिकांनी एकमेकांना पेढे वाटून आनंद व्यक्त केला. यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचे आभार मानत यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. आरक्षणाशिवाय इतर 19 मागण्यांसाठी आमरण उपोषण करणाऱ्या आंदोलकांनी उपोषण मागे घेतलंय. आरक्षणाचं विधेयक मंजूर झाल्यानंतरही आझाद मैदानातल्या आंदोलकांनी उपोषण सुरू ठेवलं होतं. उद्धव ठाकरेंशी चर्चा केल्यानंतर आंदोलकांनी उपोषण मागे घेतल्याचं जाहीर केलंय. मराठा समाजासाठी आजचा निर्णय हा ऐतिहासिक निर्णय आहे असं गिरीश महाजन म्हणाले. मराठा समाजासाठी आजचा दिवस आनंदाचा असल्याचंही उद्गार त्यांनी काढले. आम्ही आमच्या शब्दाची पूर्तता केली असं म्हणत पंकजा मुंडे यांनी आजच्या आरक्षणाच्या मुद्द्यावर आनंद व्यक्त केला. तर ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता ओबीसींमधील अस्वस्थतेला आता पूर्णविराम मिळाल्याचंही त्या म्हणाल्या. आजवर मराठा मुख्यमंत्र्यांना जे जमलं नाही ते फडणवीसांनी केलं असं म्हणत राम शिंदे यांनी आजच्या मराठा आरक्षणाचं स्वागत केलं. तर कोर्टामध्ये टिकेल असंच आरक्षण आम्ही देणार असल्याचं ते म्हणाले. सोबतच आजच्या दिवशी जल्लोष करण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
आजचा दिवस हा सगळ्यांनीच आनंद साजरा करण्याचा दिवस आहे असं राज्यमंत्री अर्जुन खोतकर म्हणाले, तर सेना भाजपनं एकत्र येत हे करून दाखवलं असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मी घेतलेले निर्णय सर्वसामान्यांसाठी पोषक असल्याचं नारायण राणे यांनी म्हटलंय, तर या आरक्षणामुळे मराठा समाजाच्या प्रगतीचा मार्ग सोपा झाला असल्याचं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन म्हटलंय. समाजासाठी म्हणून आजपर्यंत ज्या तरुणांनी बलिदान दिलं त्यांच्या त्यागाला एक प्रकारे न्याय मिळाल्याची भावना आज लोकांमध्ये आहे असं म्हणत संभाजीराजे यांनी सरकारचं अभिनंदन केलं. मराठा आरक्षण विधेयक मंजुरीच्या जल्लोषात सामील होण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे पुत्र आणि युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी देखील हजेरी लावली. शिवसेनेचे आमदार घोषणाबाजी करत आदित्य ठाकरेंना विधानभवन परिसरामध्ये घेऊन आले. मुख्यमंत्र्यांनी 4 वर्षांच्या गंभीर अभ्यासानंतर हा ऐतिहासिक निर्णय घेतलाय, त्यामुळे देर आहे दुरुस्त आहे अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिली. कुठल्याही आरक्षणाला धक्का न लावता वेगळं असं आरक्षण मराठा समाजाला मिळालं याचा मला आनंद आहे अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे. इथे एक छोटासा ब्रेक घेऊया, अजून काही बातम्यांसाठी काही क्षणात भेटूया. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.